नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 92वा स्मृतिदिन रविवारी झाला. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सविनय चळवळीचा एक भाग म्हणून 25 सप्टेंबर 1930 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला. त्यावेळी ब्रिटिश सरकारने अमानुषपणे सत्याग्रहींवर गोळीबार केला. यामध्ये धाकू गवत्या फोफेकर, नाग्या महादू कातकरी, आलू बेमट्या म्हात्रे, आनंदा माया पाटील, रामा बामा कोळी, रघुनाथ मोरेश्वर शिंदे, हसुराम बुधाजी खरत आणि परशुराम रामा पाटील यांना हौतात्म्य आले. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिन कार्यक्रम आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने चिरनेर येथे जंगल सत्याग्रहाचा स्मृती दिन सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत झाला. खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात एक महिला आणि एक पुरुष असे दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ते बुडाले की त्यांनी आत्महत्या केली की कुणी त्यांची हत्या करून पाण्यात फेकून दिले, याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. मात्र संबंधित महिला आणि पुरुषाच्या शरीरावर जखमा झाल्याचे दिसून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने खालापूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पंढरीनाथ विष्णू सखुंडे आणि प्रतिभा प्रकाश म्हात्रे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेहांची तपासणी केली असता दोघांच्याही शरीरावर जखमा दिसून आल्या आहेत. त्यामुळे या घटनेत घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून निरीक्षक बाळा कुंभार आणि सहाय्यक निरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत. पेण तालुक्यातील खरोशी येथील जागृत केळंबादेवी मंदिर आणि खारपाडा येथील शिवाई मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने यशस्वीरित्या माहिती संकलित करत आरोपी गुरुनाथ तुकाराम वाघमारे याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी खरोशी येथील केळंबादेवी मंदिरात तसेच खारपाडा येथील शिवाई माता मंदिरातील दानपेटी चोरट्याने फोडून रोख रक्कम लंपास केली होती. यावेळी हा चोरटा CCTV फुटेजमध्ये कैद झाला होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाणे आणि दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवीच्या मंदिरात चोरी झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून गुरुनाथ तुकाराम वाघमारे यांच्यावर पाळत ठेवून त्यास खैरासवाडी येथून ताब्यात घेतले. दोन्ही घटनेचा समांतर तपास करत सदर गुन्हेगाराकडून चोरी केलेले 5,905 रुपये, स्टीलची दानपेटी, पूजेचे तांब्याचे ताट आणि तांब्या ही सर्व मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनावेळी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंड गार्डन पोलीस ठाण्यात आरोपींवर दाखल केलेल्या गुन्ह्यात आता देशद्रोहाचे नवीन कलम नमूद झाले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेकडून दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपातून PFI विरोधात देशभर कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या कारवाई विरोधात पुण्यात PFI कार्यकर्त्यांनी आंदोलन करून घोषणाबाजी केली होती. त्यांना दणका बसला आहे. माजी आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या 89व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी माथाडी कामगार मेळावा, गुणवंत कामगार पुरस्कार आणि माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तुर्भेतील PMC मार्केटमध्ये झालेल्या या सोहळ्यास कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल असे प्रतिपादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी योग, खेळ, शिक्षण, पर्यटन, पर्यावरण अशा विषयांवर भाष्य केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचाही त्यांनी उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल अशी घोषणा केली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 28 सप्टेंबर हा विशेष दिवस आहे. या दिवशी आपण थोर देशभक्त शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी करू. भगतसिंग यांच्या जयंतीच्या अगोदर केंद्र सरकारने त्यांना श्रद्धांजली म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चंदीगड विमानतळाचे नाव बदलून या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव दिले जाईल असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाजवळ पिंडदान केले जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. किल्ले रायगडवर 24 सप्टेंबरला दुसरा शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम संभाजी ब्रिगेड साजरा करत असताना त्याच दिवशी ही घटना उघडकीस आली. मात्र याबाबत कोणतीही तक्रार दिली गेली नसल्याचे महाड पोलिसांनी सांगितले. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने पुण्यात एल्गार पुकारला आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेला मनसेकडून हर हर महादेव अशा घोषणेने उत्तर देण्यात आले. पुण्यातील अलका टॉकीज चौकात रविवारी हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि ईडी यांनी गुरुवारी PFIच्या देशभरातील कार्यालयांवर छापे टाकून 100 पेक्षा जास्त जणांना अटक केली होती. त्यानंतर PFIच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करण्यात आली. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. या संदर्भातील व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेकडून रविवारी पुण्यात आंदोलनं करण्यात आली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी हर हर महादेवच्या घोषणा दिल्या. त्याचबरोबर दूध मागोगे तो खीर देंगे, भारत मागोगे तो पाकिस्तान को चीर देंगे अशा घोषणा देत पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध व्यक्त केला. रायगडात नवरात्र उत्सव आजपासून सुरू होत आहे. या उत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. जिल्ह्यात यंदा 1294 मूर्ती, 2295 घट आणि 159 फोटो असे एकूण 3747 मूर्ती, घट, फोटोंची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. नवरात्रोत्सवानंतर यंदा पावसाचे सावट आहे. दरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. नवरात्र उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेसाठी अप्पर पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील 8 उपविभागीय पोलीस अधिकारी, 28 पोलीस ठाण्यातील 800 पोलीस अधिकारी, कर्मचारी, 98 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 400 होमगार्ड जवान, राज्य राखीव पोलीस दल, RCP शीघ्र कृती दलाची प्रत्येकी 1 तुकडी तसेच 8 स्ट्रायकिंग फोर्स रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सत्ता गेल्यावर घरोघरी फिरण्याची वेळ आली. पूर्वी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही येत नव्हता, कार्यकर्त्यांना वेळही देत नव्हता असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी चांगले सुनावले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना राज्यात पाहायला मिळत आहे. त्यातच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांनी परखड शब्दात टीका केली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी तळेगावमध्ये काढण्यात आलेल्या जन आक्रोश यात्रेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच केसरकरांनी उद्धव ठाकरेंनाही सूचक शब्दात इशारा दिला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटाकडे येण्याचा अनेकांचा कल दिसून येत आहे. हाच धागा पकडत 5 आमदार आणि 2 ते 3 खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत केला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते परभणीत होते. दरम्यान या सभेत तुमची सत्ता येण्याचे स्वप्न 10 जन्मातही पूर्ण होणार नाही असे अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता बोलून दाखवले आहे. या सभेआधी अब्दुल सत्तार यांचा वाहन ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता सत्तार यांनी गाडीतून उतरून त्या शिवसैनिकांचे म्हणणे ऐकले आणि त्यांचे निवेदनही स्वीकारले. भाजप उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष राजेश राय यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत
सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त भारतीयांमध्ये विविधतेत एकता अखंडित रहावी या उद्देशाने नवी मुंबईमध्ये लिट्टी चोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप उत्तर भारतीय मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी खासदार हरिवंश सिंह, भाजप आयटी सेल प्रमुख सतीश निकम, नवी मुंबई भाजप महामंत्री विजय खाटे, कृष्ण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई शहरात उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. आज उत्तर भारतीय समाज नवी मुंबईत समरस झाला आहे. विविधतेत एकरूप झाला असून या आनंद सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते असे महामंत्री कृष्ण पाटील यांनी यावेळी सांगितले. पनवेल शहर आणि परिसरात महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी आता तिसरा डोळा नजर रोखून असल्याने आता वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीला लगाम बसणार आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबानी यांनी नुकतीच पनवेल ज्वेलर्स असोसिएशनची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी व्यापारी बंधूंना पनवेल शहर आणि परिसरात महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे उभारण्यासंदर्भात सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला व्यापारी बंधूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे उभारण्याचे ठरवले आहे. यासाठी व्यापारी राजेश मेहता, संजय जैन, नीरज कोठारी यांनी पुढाकार घेऊन त्यासंदर्भात नियोजन केले. या कॅमेऱ्यांचा कंट्रोल पनवेल शहर पोलीस यांच्यासह असोसिएशनच्या तिघांकडे राहणार आहे. यामुळे निश्चितच शहरातील गुन्हेगारीला आळा बसणार आहे. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 187 धावांचं लक्ष ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 19.5 षटकातच सामना जिंकला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे.